संस्था संघर्षयुक्त सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखाना बचाव संघर्ष समितीची करमाळा येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी बैठक संपन्न. श्री आदिनाथ आणि मकाई सहकारी साखर कारखाना याविषयी करमाळा विश्रामगृह येथे 6 नोव्हेंबर 2020 रोजी कारखाना बचाव संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील विविध भागातून शेतकरी उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तसेच शहाजीराव देशमुख, दशरथराव कांबळे, मस्कर तात्या, सुहास गलांडे, सविताराजे भोसले, अजित तळेकर नागालकडे, डॉक्टर अमोल घाडगे, बाळासाहेब जगदाळे, महेंद्र पाटील, डॉक्टर पुंडे साडे, उदयसिंह मोरे पाटील, चंद्रकांत सरडे, नागनाथ लकडे, अमर साळुंके, संतोष पाटील, सतीश पाटील, आबा टापरे, सूर्यकांत पाटील, दत्तात्रय जगदाळे, विकास जरांडे यांच्यासह सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस उपस्थित पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना त्यांचे मनोगत आणि कारखान्याविषयी त्यांची वाटचाल काय असेल हे सविस्तरपणे सांगितलेले आहे. जे आदिनाथ व मकाई कारखाना बचाव समितीची बैठक आयोजित केली होती, आपण आदिनाथ कारखान्यासाठी व कामगारांसाठी अनेक आंदोलनं देखील केली, तरी देखील आदिनाथवर जप्तीची कारवाई आली, त्याबाबत आपण काय सांगाल व आपली भूमिका काय असणार? आमची भूमिका म्हणजे एकतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर MEC बँकेनं जप्तीच आणायला नाही पाहिजे होती, कारण MEC बँकेकडे थकबाकीदार असणारे महाराष्ट्रातले आणि सोलापूर जिल्ह्यातले अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, आणि असं असताना फक्त आदिनाथ कारखान्यावरच ही दुर्दैवाची वेळ का यावी हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे, आणि ह्याच्यामुळे सभासदामध्ये फार मोठी चलबिचल आणि असंतोष सभासदामध्ये पसरलेला आहे, आणि कारखान्याकडं 108 कोटीची साखर शिल्लक असताना 128 कोटीसाठी जप्ती आणणं म्हणजे ही अतिशय दुर्दैवाची आणि सभासदांबरोबर विश्वासघात करण्याचीच ही परिस्थिती आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारखान्यासाठी देखील आणि कामगारांसाठी देखील तुम्ही कित्येक वर्ष गेली आंदोलन करताय, संघर्ष करताय, आता याचबरोबर त्यावेळेस तुम्ही एकटा असायचा, परंतु आता तालुक्यातील बरेच जे राजकीय नेते मंडळी ते देखील आता या समितीत तुमच्याबरोबर आलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं आणि बाकीच्या नेत्यांना तुम्ही काय आव्हान कराल? मी फार समाधानी आहे. आज आमची ही आदिनाथ आणि मकाई बचाव समितीची दुसरी बैठक होती, आणि या दुसऱ्या बैठकीला आम्हाला अपेक्षेपेक्षा फार मोठा प्रतिसाद मिळाला. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि महिला नेत्या आदरणीय सविताताई राजे भोसले, आणि बरीचशी सगळी कारखान्याचे सगळे माजी चेअरमन, माजी डायरेक्टर, अशा सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग मिळाला, आणि त्यांनी या कामगाराच्या आणि शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आमच्या आव्हानाला साथ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, आणि आम्हाला हा लढा तीव्र करण्यासाठी ही आजची मीटिंग ही फार प्रेरणा देणार आहे. तुम्ही जे आता जे लढा उभारण्याचं किंवा आंदोलन करण्याचं जे सर्व काही तंत्र वापरणार आहात, हे कोणत्या संघटनेच्या बॅनरखाली त्याला कुठली संघटना नसणार आहे? नाही, हे आता आमचं जे हे संघटन चाललेलं आहे हे सर्व पक्षीय असणार आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षांच्या गटांच्या संघटनेच्या सगळ्या नेतेमंडळीला आम्ही आव्हान करणार आहे. जे आज आमच्याबरोबर आले ते आमच्याबरोबर आहेतच, परंतु जे काही कारणामुळं आले नाहीत त्या सगळ्या गटप्रमुखांना सुद्धा आम्ही पर्सनली फोन करून, आदरणीय शहाजी सर असतील, मी असेल, ह्या सगळ्यांना फोन करून आम्ही विनंती करणार आहे की हा सभासदांचा कारखाना आहे आणि हे दोन्ही कारखाने सहकारीच राहिले पाहिजेत, ह्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन हा कारखाना वाचवू आणि सभासदांना आणि कामगारांना न्याय मिळवून देऊ. एक करमाळ्यामधून एक मागणी अशी होत आहे की कारखाना आदिनाथ कारखाना संजय मामांनी चालवावा, याविषयी आपण काय सांगाल? नाही, संजय मामांनी चालवावा त्याच्या मागचं उद्देशच असं आहे की संजय मामा शिंदे हे कारखानदारीमध्ये थोडी त्या दोन बंधूंची मास्टरकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि सरकारचं धोरणच असं असतं की बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे तर बँक ही प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळं थोडक्यात त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकतं, बँकेला थक हमी देऊन कारखाना सरकार ताब्यामध्ये घेऊ शकतं, आणि त्या ठिकाणी त्यांच्या विचाराचं प्रशासक मंडळ सरकारच्या विचाराचं नेमत असताना
तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर त्यांनी या ठिकाणी प्रशासक मंडळ नेमलं तर आमची काय हरकत असणार नाही आणि तो ती सभासदांमधली चर्चा योग्य आहे कारण 1990 साली मला वाटतं ह्या तालुका मतदारसंघाचे उस्मानाबाद मतदारसंघाचे खासदार अरविंद कांबळे इथं त्यांची प्रशासक म्हणून सरकारनंच नियुक्ती केलेली होती आणि त्याच धर्तीवर आमचीसुद्धा मागणी आहे की इथं संजय मामाच्या नेतृत्वाखाली जर या ठिकाणी प्रशासक मंडळ नेमलं मग त्यात त्यांनी काँग्रेसची काय लोकं घ्यावीत शिवसेनेची काय लोकं घ्यावीत ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांना कोण घ्यावं आमचं त्याच्यामध्ये अजिबात हस्तक्षेप असणार नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे की सभासदामधलाच त्या ठिकाणी प्रशासक असावा कारण ज्या ज्या ठिकाणी तो प्रशासक आम्हाला भेटल त्या त्या ठिकाणी कारखान्यासंदर्भात असणाऱ्या प्रश्नाविषयी आम्हाला त्यांना जाब विचारता येईल. त्याच्यामध्ये काय नेमकं काय भूमिका असणार आहे? महत्त्वाची भूमिका पहिला शेतकरी आणि कामगार हे केंद्रबिंदू मानून जे योग्य असेल त्याबाबत चर्चा आणि दिशा ठरवण्याचं काम या बैठकीत बऱ्यापैकी झालं. नेमकं आता याच्यामध्ये आदिनाथविषयी जास्त आपली भूमिका असणार आहे का मकाई कारखान्याविषयी? शेवटी तालुका आहे आपला तालुका आहे शेतकऱ्यांचा तालुका आहे सभासद मालक आहे त्याच्यामध्ये इकडे तिकडे करण्याचं काही कारण नाही. बरं आता मकाई तसंच आदिनाथ तसंच मकाई. नेमकं आता कशा पद्धतीनं लढा दिला जाणार आहे समितीच्या वतीनं? ती दिशा ठरवण्यासाठीच आज मीटिंग बोलवली त्यामध्ये दोन्ही मार्गाचा अवलंब केला जाईल एक कायदेशीर आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. आता या बैठकीमध्ये असं चर्चा पण झाली की तुमचे शरद पवार साहेबांची देखील भेट घेतली जाणार आहे त्याविषयी काय सांगाल? हो आता आपले महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडेही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. तिथपर्यंत सभासदांचं गारणं पोच करण्याची जबाबदारी राहील सर्व आमच्या कमिटीची आणि आम्हाला न्याय द्यायचं काम ते नक्की करतील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत आपणाला देखील कारखानदारीच्या बॉडीवरती काम केल्यामुळं आपणाला देखील त्याचा अनुभव आहे. नेमकं कारखाना वाचवण्यासाठी आपली भूमिका काय असणार आहे? कारखान्यावर जो वरिष्ठ लोकांचं सहकार्य असल्याशिवाय कारखाना चालूच होऊ शकत नाही. एकंदरीत कारखान्याकडील कर्ज व कारखान्याची मालमत्ता याच्यामध्ये जास्त तपावत नसताना देखील याच्यावर जप्तीची कारवाई झाली त्याबाबत काय आपली प्रतिक्रिया? जप्तीची कारवाई दुर्दैवी आहे. आपण म्हणजे अचानक अशी जप्ती सभासदांना विश्वासच न घेता जप्तीची कारवाई होणं हे दुर्दैवी गोष्ट आहे. नेमकी आता आपली काय भूमिका असणार आहे आणि आपल्या या लढ्यामध्ये तालुक्यातील कुठले नेते आपल्याबरोबर असणार आहेत लढण्यासाठी? ज्या सभासदाने ह्या कारखान्याबद्दल तळमळ आहे किंवा इंटरेस्ट आहे ते सभासद तर राहतीलच नक्की. परंतु हा शेतकऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सर्वसभासदांचा सर्वसामान्य लोकांचा कारखाना आहे आणि तो वाचला पाहिजे अशी भूमिका आहे. सभासदांना आपण कशाप्रकारे विश्वासात घेणार आहात? कारण की सभासद हे तुमच्या ह्याला पूर्णपणे पाठिंबा देतील याची तुम्हाला किती वर्ष शाश्वतता आहे? नाही सभासदांनाच वाटते की हा कारखाना सभासदांच्या ताब्यात राहायला पाहिजे तेव्हा सभासद ह्या मीटिंगच्या अगोदर सभासद स्वतःच तयार आहेत की एक कशाप्रकारे कारखाना वाचवलं जाईल तेव्हा ह्या शिष्टमंडळाने वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. वरिष्ठ नेते म्हणजे नेमके कोणाला भेटणार आहे? शरदचंद्र पवार साहेब. त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती हा कारखाना चालवत आहे? ते मी नाही सांग म्हणजे तसं आताच निकष काय सांगू शकत चालू होणार. त्यामुळे तुम्हाला जर तसं असेल तर ते न्याय तुम्हाला देऊ शकतील काय? देऊ शकतील ना न्याय. शेवटी त्यांच्या त्यांचा जर इंटरेस्ट नसेल त्याच्यात तर सभासदांचंही डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे पवार सभेतनं मार्ग काढतील. आता सध्या करमाळा तालुक्यातून आपल्याला कोणत्या अशा मोठ्या नेत्यांचा किंवा राजकीय सामाजिक व्यक्तींचा सपोर्ट आहे? सपोर्ट कुणीतरी पुढे होऊन हे केलं पाहिजे केल्यानंतर आपोआप सर्व लोक यात सामील होतील आणि सभासदांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना कसा सभासदांच्या ताब्यात राहील त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
आजच्या मीटिंगसाठी किती सर्व सभासद आणि व्यक्ती तरी किती उपस्थित होते? जे आदिनाथ व मकाई कारखाना बचावासाठी बैठक झाली, आपल्या पूर्वज देखील या कारखान्याचे संस्थापक होते, त्यांच्या नात्याने तुम्ही काय सांगाल या कारखान्याची भूमिका याबाबत? माझे आजोबा कैलासवासी विनायकराव घाडगे हे आदिनाथचे जे संस्थापक संचालक होते, तर त्यांचा वारसदार म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होता आणि सभासदांच्याच मालकीचा राहावा. मला काय म्हणायचं आहे की एक क्षेत्र असतं, एक क्षेत्र आहे तुमच्याकडे, तुमच्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे भांडवल आहे, तुमच्याकडे करायची क्षमता आहे. तर एवढं सगळं असताना तुम्ही ते क्षेत्र तुम्ही बटईनी कशासाठी देत आहे? तुम्ही जर ते क्षेत्र बटईनी दिलं तर त्याला पुढं कूळ लागणार आहे, आणि हे कूळ लागू न द्यायची जी व्यवस्था आहे ती तुम्हा आम्ही सर्वांनी करायची. आणि शेवटी पण तेवढं सांगणार की हा कारखाना सभासदांच्याच मालकीचा आणि सभासदांच्याच मालकीचा राहावा. दुसरा एक विचार असा येतो की जर चालवायला द्यायचं आहे, ज्यांचं खरंच आदिनाथवर प्रेम आहे, ज्यांची खरंच कॅपॅसिटी, असे मोठे मोठे बागायतदार किंवा मोठे मोठे जे कोण असतील सभासद वगैरे की उत्पादक, त्यांची जी क्षमता आहे अशी ठराविक लोकं काढावी, भांडवल गोळा करावं आणि त्यांच्या हातात कारखाना द्यायला चालवायला द्यावा. पण जे आत्तापर्यंत जे चालत आलेलं आहे, कारण आदिनाथाच्या कारखान्याच्या उभारणीसाठी संस्थापक जे लोक आहेत किंवा आधीच्या ज्या बॉडी वगैरे आहेत त्यांनी भरपूर खस्ता खाल्लेल्या आहेत, आणि त्यानंतर कुठे हे आदिनाथाचं जागृत देवस्थान तिथं कारखान्याच्या रूपाने तिथं उभा झालेलं आहे. तर सर्वांगीण विचार करता मला एवढं सांगू इच्छिते की सभासदांचा विचार घ्यावा आधी, कारखान्याच्या बाबतीत निर्णय घेताना सभासदांचा विचार घ्यावा आणि कारखान्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. धन्यवाद. आदिनाथ व मकाई कारखाना बचाव याची बैठक झाली, आपण त्या बैठकीमध्ये हजर होता, आपण पाठिंबा देखील दिला आहे, त्याबद्दल आपली काय भूमिका सांगाल? आदिनाथ आणि मकाई सहकारी कारखाना हे करमाळा तालुक्यातील दोन कारखाने शेतकऱ्यांचे केंद्रबिंदू आहेत आणि शेतकऱ्यांचे मालकीचे कारखाने आहेत. ऊस उत्पादक जो शेतकरी असतो तो आपली संस्था टिकावी ह्या उद्देशाने आज इतर हातावरच्या फोडाप्रमाणे तो जपत असतो. आणि आता आपण सर्वांनी बैठकीत प्रत्येकाचं जी भूमिका मांडली त्या मताला मी सहमत आहे, आणि हा आदिनाथ कारखाना शेतकरी हिताचा आहे आणि शेतकऱ्याचा कारखाना हा शेतकऱ्याचाच ऊस उत्पादकाचाच राहिला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे. आपण एक आता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहात, मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत, तर तुम्ही या कारखान्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कशा पद्धतीने पाठपुरावा करणार आहे? आम्ही सर्वजण आमचे शेतकरी आदिनाथ मकाई बचाव समिती संघर्ष समिती मी सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगची वेळ घेऊ आणि त्यांना आमच्या व्यथा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू. मुख्यमंत्री तुम्हाला न्याय देतील का या कारखान्याविषयी काय वाटतं तुम्हाला? 100%.